लक्ष्मण भाऊंचे सगळे स्वप्न भाजप पूर्ण करेल आणि आता आमची महायुती आहे. महायुतीचा एक धर्म आहे, तो धर्म निभवण्याचं काम आम्ही करणार आहोत. रोहित पवारांच्या याच्यावरती आज रेड पडलेली आहे, त्याच्यावरनं पुन्हा एकदा आरोप होत आहेत की त्यांनी एक रॅली काढली आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने त्यांना. हे सगळे विनाकारण शहीद होण्याचे प्रकार आहेत स्वतःला घोषित करण्याचे. त्या ठिकाणी जी काही मला माहित नाही काय रेड झाली आहे नाही झाली आहे, मला त्याकडे कुठली माहिती नाही. या सगळ्या गोष्टी त्यांचा बिझनेस आहे, बिझनेस ते करतात. बिझनेसमध्ये अशा गोष्टी होत असतात सगळ्या वेगवेगळ्या. आणि समजा त्यांनी काही केलंच नसेल, त्यांचं सगळं नीट असेल, तर त्यांना घाबरण्याची आवश्यकता नाहीये. विनाकारण याला राजकारणाशी ओढण्याचं काय कारण आहे? भाऊ, इंद्रायणी नदी पुन्हा भेसळली, गेल्या 3 दिवसापासून भेसळली. विधानसभेत अनेक वेळा चर्चा झाली, मात्र कारवाई चालू आहे त्याच्यावर. पण हे जे नदीचे कार्यक्रम असतात की नाही, नदी कृती कार्यक्रम, हे काही वर्ष 2 वर्षाचे नसतात, याला वेळ लागतो. आता आपण इंद्रायणीच्या तीरावर म्हणजे ज्या नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत किंवा उद्योग आहेत, यांचं खाण पाणी जाऊ नये याकरता वेगवेगळ्या योजना मंजूर करतोय, त्याच्यामुळे त्याला थोडा वेळ लागेल, पण हे होईल. आरोप केला होता की पिंपरी महापालिकेत टीडीआर घोटाळा झाला, आपण काही माहिती घेतली का? वडेट्टीवारांनी काय आरोप केला अद्याप माझ्यापर्यंत पोहोचला नाही. जितेंद्र आव्हाडांनी बोलले होते आणि परत त्यांनी त्यामध्ये म्हटलं की मी खेद व्यक्त करतो, आधी वक्तव्य करणार आणि परत खेद व्यक्त करतो. असं आहे की जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य हे केवळ मूर्खपणाचं वक्तव्य आहे आणि प्रसिद्धी मिळवण्याकरता बदनाम हुए तो क्या हुए नाम तो हुआ असं एक हिंदीतलं वाक्य आहे, अशा प्रकारे ते करत असतात. हा एक त्यांचा स्वभाव आहे. खरं म्हणजे प्रभू श्रीराम हे सगळ्यांचेच आहे, बहुजनांचे आहे, अभिजनांचे आहे, दलितांचे आहे, आदिवासींचे आहे. असं कोण आहे बरं या देशामध्ये की ज्यांचे ते नाही आहेत? आणि उगाच मग ते शाकाहारी मांसाहारी विनाकारण लोकांच्या भावनांना ठेस पोहोचवण्याचं काम आहे हे. माझा सवाल आहे की आज आमचे वारकरी, आमचे धारकरी, आमचे माळकरी, आमचे टाळकरी हे सगळे बहुजन समाजातले, हे सगळे प्रभू श्रीरामांना मानतात आणि यातले सगळे लोक हे शाकाहारी आहेत. मग याचा यांचा अपमान नाही आहे का? त्यामुळे अशा प्रकारे विनाकारण विवाद उभा करणं, लोकांच्या भावना दुखावणं आणि अशांतता तयार होईल असं वागणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि मला आश्चर्य वाटतं की जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात असे लोक मात्र त्याच्यावर मौन साधून आहेत. मौन, ते काही त्याच्यावर बोलायला तयार नाही, त्याचा साधा निषेध देखील करायला तयार नाही. त्यामुळे हे किती बेगडे लोक आहेत हे सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवरील ईडी कारवाईबद्दल देवेंद्र फडणवीसांनी कारवाई देतानाच आव्हाडांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतलेला आहे. केवळ प्रसिद्धीसाठीचं हे वक्तव्य आहे, आव्हाडांचं वक्तव्य आहे, हे मूर्खपणाचं आहे अशी टीका त्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर आव्हाडांच्या वक्तव्यावर स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्यांनी मात्र मौन बाळगलंय अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता केलेली आहे.